मध्ये एनसीआरटी मध्ये सगळं लिहिलंय ते वाचा जरा. लोकशाहीमध्ये काय असतं, तुम्हाला फक्त इथं तुमचा आवाज मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच न्याय हक्क मिळेल असं नाहीये. बाबासाहेबांनी एवढी मोठी न्याय प्रणाली बनवली, न्याय प्रणाली मधून प्रत्येकाला न्याय मिळतो असं नाहीये. तुम्हाला फक्त काय मिळालं, एक दरवाजा मिळाला, तुम्हाला फक्त एक प्लॅटफॉर्म मिळाले की ज्याच्यावर तुम्ही फक्त जाऊ शकता, तिथं तुमचा न्याय मागू. कैकेडी समाजावर गेले कित्येक वर्षापासून अन्याय अत्याचारग्रस्त असल्यामुळे आम्हाला प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला कायद्याचं संरक्षण मिळावं, म्हणजेच काय ॲट्रॉसिटीचं संरक्षण मिळावं एक. आणि त्याच्या अगोदरची आमची जी मागणी आहे की आम्हाला आमची लोकसंख्या किती आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे आम्हाला माहिती मिळावी, म्हणून जनगणनेची आम्ही प्राथमिक स्वरूपाची मागणी सरकारकडे मागितलेली आहे. तिसरी जी मागणी आहे आमची, तर आमच्या जो नवतरुण वर्ग आहे समाजामधला, कैकडी कोंची कुर्वे नेरकुला समाजामध्ये, तर त्या नवतरुण लोकांना रोजगार निर्मितीसाठी, हाताला काहीतरी त्यांना धंदा पाणी मिळण्यासाठी सरकारने काहीतरी तरतूद करावी, विशेष म्हणजे ह्याच्याकडे लक्ष द्यावे. आणि ज्याच्या पुढची जी मागणी आहे की आम्हाला ग्रामीण भागात किंवा आणि शहरी भागात सुद्धा इंदिरा आवास जी योजना आहे, तर त्यामार्फत आम्हाला प्राधान्याने इंदिरा आवासमध्ये घरकुल मिळावं ही एक आहे. आणि शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता तर आमच्यामधले जे शहराच्या ठिकाणी येणारे समाजातील जे बांधव आहेत, तर त्यांना वसतिगृहाची निर्मिती झाली पाहिजे. प्रामुख्याने पुणे आणि मुंबई हे दोन महत्त्वाचे शहर आहेत की जे जीवनाला कलाटणी देतात, म्हणून या ठिकाणी वसतिगृहाची आम्ही मागणी करत आहोत. आणि जे पण आता आम्ही म्हणजे संत कैकेडे महाराजाच्या नावाने महाविकास मंडळ स्थापन व्हावं अशा काही मागण्या घेऊन येत आहोत. बस ह्या मागण्यांची सरकारने आमची पूर्तता करावी याच्यासाठी आम्ही आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं आहे. आणि भविष्यकाळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर यापेक्षाही आम्ही अजून पुढच्या चरणामधलं आंदोलन करणार आहोत. हो, याआधी आम्ही सरकारकडे वेळोवेळी आमच्या मागण्या ज्या आहेत निवेदनं हे दिलेले आहेत, आणि सरकारने संख्या कमी असल्या कारणानं आमच्याकडे नेहमी कानाडोळा केलेला आहे. पण आम्हाला सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं आणि त्या प्राथमिक तत्वावर घेऊन त्या त्वरित पारित करावं.